हॅलो स्टुडंट्स हव यू आय होप यू ऑल आर सेफ अँड हॅपी मुलांना तुम्हाला पावसाळा हा ऋतू खूप आवडत असेल हो की नाही कारण पावसात भिजायला तुम्हाला आवडतं त्याचबरोबर कागदाची होडी पाण्यात सोडायलासुद्धा तुम्हाला खूप आवडतं मग आपण आज या पावसावरच आधारित एक कविता बघणार आहोत जिचं नाव आहे रेनड्रॉप्स टुडे वी आर गोईंग टू सिंग अ पोयम रेनड्रॉप्स यू हॅव टू सिंग विथ मी ओके सो लेट सिंग Where do you come from? You little drops of rain, you little drops of rain. Peter patter, Peter patter down the window pane. Peter patter, Peter patter down the window pane. Tell me, little raindrops, tell me, little raindrops, is that the way you play? Is that the way you play? Peter patter, Peter patter, all the rainy day. Peter patter, Peter patter, all the rainy day. I sit here at the window. I sit here at the window. I have nothing else to do. I have nothing else to do. Oh, I wish that I could play. Oh, I wish that I could play this rainy day with you. This rainy day with you. The little raindrops cannot speak. The little raindrops cannot speak. But Peter Patter Pat. But Peter Patter Pat. Means we can play on this side. Means we can play on this side. Why can't you play on that? Why can't you play on that? आत्ताच आपण कविता चालीवर म्हटली आता आपण त्याचा अर्थ समजावून घेऊयात रेन ड्रॉप्स म्हणजे पावसाचे थेब चित्रामधील मुलगी पा तुमच्यासारखीच तिला पाऊस खूप आवडतो ती तिच्या घरात खिडकीच्या आतल्या बाजूने बसलेली आहे आणि बाहेरून पडणारा जो पाऊस आहे त्या खिडकीवर येऊन आपटणारे आदळणारे जे पावसाचे थेंब आहेत त्यांचा जो टपटप आवाज आहे ती त्या पावसाशी काय बोलते ते आपण या कवितेमध्ये बघूयात ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन लिटल म्हणजे लहान ड्रॉप्स म्हणजे थेंब रेन म्हणजे पाऊस अरे पा पावसाच्या छोट्याशा थेंबांनो तुम्ही येता तरी कुठून पीटर पॅटर पीटर पॅटर डाऊन द दा विंडो पेन पीटर पॅटर म्हणजे टपटप येणारा पावसाचा आवाज विंडो पेन म्हणजे खिडकीचे तावदान जे टपटप आवाज करत खिडकीच्या तावदानाखाली तुम्ही पडता टेल मी लिटल रेनड्रॉप्स इज दॅट द वे यू प्ले पावसाच्या लहान थेंबांनो मला सांगा तू अशाच प्रकारे खेळतोस का पीटर पॅटर पीटर पॅटर ऑल द रेनी डे जे असा टप टप आवाज करत पावसाच्या दिवसात तू असाच खेळतोस का आय सीट हिअर ॲट द विंडो आय हॅव नथिंग एल्स टू ड्यू मी इथे खिडकीजवळ बसते आय हॅव नथिंग एल्स टू डू जे माझ्यासारखं कर माझ्याकडे करण्यासारखं काहीच नाही किंवा मी काहीच करू शकत नाही मी इथे खिडकीजवळ बसलेली आहे आणि मी काही करू शकत नाही ओ आय विश दॅट आय कुड प्ले दिस रेनी डे विथ यू जे ओ आय विश दॅट आय कुड प्ले म्हणजे अरे माझी अशी इच्छा आहे की मी या पाव हा पावसाचा दिवस तुझ्याबरोबर खेळू शकेल द लिटल रेनड्रॉप्स कॅनॉट स्पीक पावसाचे लहानसे थेंब बोलू शकत नाहीत बट पीटर पॅटर पॅट पण टप 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 असा आवाज करतात मीन्स म्हणजे वी कॅन प्ले ऑन धीस साईड म्हणजे मग पावसाचे थेंब काय म्हणतात ते की आम्ही या बाजूने खेळू शकतो वाय कांट यू प्ले ऑन दॅट मग तू त्या बाजूने का खेळू शकत नाहीस समजली बाळांनो कविता कवितेचा अर्थ समजला का मुलगी जी आहे तिला पावसाशी खेळायचं आहे पण ती आतल्या बाजूनी आहे आणि बंद खिडकीच्या बाहेरच्या बाजूनं आपटणारे जे पावसाचे थेंब आहेत त्यांच्याशी ती बोलते आहे ओके कविता छान चालीवर म्हणा आणि पाठ करा ओके थँक्यू